मधील पोटनिवडणुकीत चुरशीने झालेल्या मतदानात प्राजक्ता प्रफुल्ल पाटील या 32 मतांनी निवडून आल्या. त्यांना 1911 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता शांतीनाथ भबिरे यांना 879 मते मिळाली. नोटाला 18 मते मिळाली. प्राजक्ता पाटील यांच्या विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. नगरपालिका सभागृहामध्ये शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामध्ये प्रभाग 2 मध्ये एकूण 3 मतदान केंद्रे होती. प्रत्येक केंद्राला 1 मतमोजणीची फेरी याप्रमाणे एकूण 3 फेऱ्या मतमोजणीच्या घेण्यात आल्या. या विजयानंतर प्राजक्ता पाटील यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पत्रकारांशी बोलताना प्राजक्ता पाटील यांनी सर्वसामान्य मतदारांचा हा विजय असून यापुढे मी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी बोलून दाखवलं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.